नमस्कार मित्रांनो, घरगुती उपचार या ऑफिशियल यूट्यूब चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आजच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत जे आपली सांधेदुखी असते, अंगदुखी असते, तसेच आपल्या ज्या नसा असतात त्या आखडलेल्या असतात, त्यामुळे अशक्तपणा, थकवा जाणवतो, आणि त्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे घरगुती उपाय करत असतो. पण हे सर्व घरगुती उपाय करत असतानाच आपल्या डोक्यामध्ये वेगवेगळे विचार किंवा कलह माजत असतात. तर आपल्याला या सर्व समस्या, जसे की पोटाची समस्या असते, परत सांधेदुखीची समस्या असते, परत कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी जास्त प्रमाणात होणे, तसेच पोटाचे विकार होत असतात, तसेच पोटामध्ये गॅसेसचे प्रॉब्लेम होत असतात, तर या सर्व समस्यावर अगदी साधा सोपा उपाय घेऊन आलेलो आहे. फक्त तुम्हाला काय करायचंय, मी ज्या पद्धतीनं सांगतो त्या पद्धतीनं जेवण झाल्यानंतर याचं सेवन करायचं आहे. त्यासाठी आपल्याला जे साहित्य लागणार आहे, सहजपणे आपल्या घरामध्ये उपलब्ध होणारं साहित्य आहे, आणि त्यासाठी आपल्याला कोणतेही साहित्य बाजारामधून किंवा विकत आणण्याची वेळ येणार नाही. सहजासहजी आपल्या घरातील साहित्याचाच वापर करून या साहित्याची ओळख करून देतो. सर्वात प्रथम लागणार आहे आपल्याला जिरे. पहा, जिरे तर सर्वांच्या घरामध्ये सहजपणे उपलब्ध होणारा घटक आहे आणि त्याचा वापर आपण जास्तीत जास्त प्रमाणात फोडणीमध्ये करत असतो. तर जिऱ्यामध्ये अँटीऑक्सिडेंट मात्रा भरपूर असते, तसेच यामध्ये फायबर, कॉपर, पोटॅशियम, मॅग्नेज, कॅल्शियम, झिंक आणि मॅग्नेशियम यासारखी मिनरल्सही आढळतात, जी शरीरातील विभिन्न भागासाठी खूपच फायदेशीर असतात. याशिवाय जिऱ्यामध्ये अनेक व्हिटॅमिन्स असतात. तर आपल्याला जिरे एक टेबल स्पून घ्यायचं आहे. दुसरी गोष्ट लागणार आहे आपल्याला यासाठी ओवा. पा, ओवा दहा नाशक व गुणकारी असल्याने स्त्रियांमध्ये प्रसूतीपूर्वी तसेच प्रसूतीनंतरही त्याचे सेवन करावे हितावं आहे. ओव्यामुळे जे आपलं पचन सुधारते, बद्धकोष्ठतेचा त्रास असेल तो सुधारतो, तसेच प्रसूतीनंतर स्त्रियांचे आरोग्य निरोगी राखण्यासाठी, रक्तपुरवठा सुरळीत करण्यासाठी ओवा फारच गुणकारी आहे. तसेच प्रसूतीनंतर नवमातामध्ये दुधाची निर्मिती करण्यासाठी याचा फार मोलाचा वाटा आहे. तिसरा जो घटक लागणार आहे ते आहे मेथी. पा, मेथी अत्यंत गुणकारी मानली जाते, परंतु केवळ मेथीच नाही तर याच्या बी सुद्धा खूप उपयोगी आहे. संपूर्ण भारतात मेथी दाण्याचे सेवन केले जाते. मेथी दाण्यामध्ये अनेमिया म्हणजे शरीराची रक्ताची कमतरता असणाऱ्या रुग्णांसाठी खूपच फायदेशीर आहे. मेथी दाण्यामध्ये बहुमूल्य औषधी गुण आहेत. कोलेस्ट्रॉल आणि डायबिटीस सारख्या रुग्णांसाठी याचा जास्तीत जास्त प्रमाणात वापर केला जातो. अनादिकाळापासून आयुर्वेदामध्येही मेथी दाण्याचा वापर औषध बनवण्यासाठी केला जात होता. अजूनही याचा वापर औषधासाठी करण्यात येतो. मेथीमध्ये कार्बोहायड्रेट, कॅल्शियम, प्रोटीन आणि आयर्न अर्थात लोह यासारखे पोषण घटक असतात. त्यानंतरचा जो घटक आपल्यासाठी लागणार आहे ते म्हणजे बडीशेप. पा, बडीशेप जेवण केल्यानंतर आपण याचा वापर करत असतो. तर मुखशुद्धी म्हणून बडीशेप खाल्ली जाते, पण केवळ तेवढा त्याचा उपयोग नाही तर बडीशेप मध्ये पोटॅशियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम, खनिज, व्हिटॅमिन सोबतच पोषक तत्व असतात, ज्यामुळे आरोग्याला फायदा होतो. बडीशेप अपचन दूर करते. पोटदुखी आणि श्वासासंबंधीच्या आजारात औषध म्हणून वापरली जाते. जेवणानंतर किंवा हॉटेलमध्ये खाल्ल्यानंतर आपण बडीशेप आवर्जून खातो. अनेक पदार्थांमध्ये बडीशेपचा वापर केला जातो. आणि सर्वात शेवटचा घटक आहे तो माझ्या घरामध्ये सहजपणे उपलब्ध होतात, धन्याचा मसाला, मसाल्यातील सर्वात महत्वाचा घटक म्हणून याची ओळख आहे. तर मित्रांनो, आता काय करायचे आपल्याला, हे सर्व घटक वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला काय करायचे, तव्यावरती व्यवस्थितपणे भाजून घ्यायचे आहेत. भाजून घेतल्यानंतर याचं जे प्रमाण आहे, जर तुम्हाला जास्त बनवायचं असेल तर हे प्रत्येकाचा एक एक चमचा प्रमाण आहे. जर तुम्हाला हे बडीशेप 100 ग्रॅम घेतली तर सर्व घटक तुम्हाला 100-100 ग्रॅम यामध्येच घ्यायचे. तर पाहू शकता मित्रांनो, आपली मेथी, ओवा, जिरा आणि बडीशेप समप्रमाणात घेऊन याची काय केलेली, आपण एक प्रकारची भरड तयार केलेली आहे. हे मिश्रण रोज जेवण झाल्यानंतर, ज्या ज्या वेळेस तुमचं जेवण होतं त्या त्यावेळेस काय करायचं, असं चिमुटभर घ्यायचं आहे. जसं आपण बडीशेपचं सेवन करतो त्या पद्धतीनंच याचं सेवन करायचं आहे. तर तुमची जी नसा असतील किंवा पोटाचे विकार असतील ते पूर्णपणे बरे होण्यास मदत होते आणि सहज हाताळण्यास सोपा असलेला हा आहे. तुम्हाला थकवा, अशक्तपणा आलेला असेल किंवा ताणतणाव असेल तर यामुळे तुम्हाला एकदम फ्रेश वाटेल. तर पहा, पोटात कधीही दुखू शकतं. जेव्हा पोटाच्या ज्या समस्या असतात, जसे की पोट फुगणे, पोट गच्च डुंबारणे, यापासून सुटका मिळण्यासाठी देखील आपल्याला उपयोग होतो. तसेच या मिश्रणाचा सर्वात महत्वाचा उपयोग म्हणजे आपण
आपल्याला उच्च रक्तदाब म्हणजेच हाय बीपीचा त्रास असेल तर हा उपाय कामी येऊ शकतो व कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढले असेल तर बॅड कोलेस्ट्रॉल आपल्या रक्तातून निघून जाईल. जर चरबी वाढली असेल तर अतिरिक्त चरबी आहे फॅट आहे याच्या नियमित सेवनाने फॅट देखील कमी होईल. तुम्हाला जर सतत निरुत्साह आणि थकवा वाटत असेल तर हा थकवा निघून जाईल आणि तुम्ही उत्साही जीवन जगू लागाल. ज्यांना वाटतं आपल्या आयुष्यामध्ये कधीही पॅरालिसिस म्हणजेच अर्धांगवायूचा झटका येऊ नये अशा चांगला उपाय आहे आणि तो केलाच पाहिजे. आणि हृदयाशी संबंधित वरील आणि इतर कोणतेही आजार असू देत अगदी ज्यांना वाटतं की बायपास सर्जरीची वेळ आपल्यावरती येऊ नये त्या लोकांसाठी देखील हा एक अतिशय रामबाण उपाय आहे. जे लोक याचे नियमित सेवन करतील त्या लोकांना बायपास सारख्या सर्जरीला कधीही सामोरे जाण्याची वेळ येणार नाही. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जे गुडघेदुखी कंबरदुखी सांधेदुखी असते त्यासाठी आपण बाह्य उपाय तर करत असतो पण शरीराच्या आतून उपाय होणे देखील फार गरजेचं असते. जे हाडे कमकुवत झालेले असतात त्यासाठी देखील याचा फार मोलाचा वाटा आहे. तर मित्रांनो, रोज जेवणानंतर ज्या ज्या वेळेस तुम्ही जेवण करसाल किंवा नाश्ता करसाल त्या त्यावेळेस तुम्हाला फक्त एक चिमूटभर म्हणजे जसे की आपण या पद्धतीने याचं सेवन करायचं आहे. तर मित्रांनो, मी आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.